मोबाईल फोनमुळे मुलांचं बालपणच हरवून जाते. मैदानावरच्या खेळात धुळीनं माखणारे नाजूक हात सध्या मोबाईल गेम्स खेळण्यात गुंग आहेत. अशावेळी फ्रान्स सरकारनं घातलेला मोबाईल बंदीसारखा उपाय हितकारक ठरू शकतो का? पाहुयात या रिपोर्टमधून. शाळांना सुट्टी पडली की मुलं खेळांच्या मैदानात तुटून पडायची, झुकझुक आगीन गाडीत बसून मामाच्या गावाला फिरायला जायची. पण गेल्या काही वर्षात हे चित्रच पालटून गेलंय. मुलं मैदानात कमी आणि मोबाईल फोनवर जास्त दिसतात. तंत्रज्ञान रूपी राक्षसानं त्यांचं कोवळं बालपणच खाऊन टाकलंय. शाळेत जाणाऱ्या मुलांकडून मोबाईलचा अतिवापर ही मोठी समस्या बनलीय. मोबाईल पासून मुलांना दूर ठेवणं हे पालक आणि शिक्षकांसाठी फार कठीण बनलंय. मध्यंतरी शिक्षणासाठी या तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी मुंबई महापालिकेनं 8वीतल्या मुलांना टॅब उपलब्ध करून दिले, पण त्याची अभ्यासासाठी मदत तर झालीच नाही. उलट मुलांनी या टॅबचा वापर गेम्स खेळण्यासाठी आणि गाणी ऐकण्यासाठी आणि नको ते व्हिडिओ पाहण्यासाठीच केला. 8वीतल्याही मुलांनी हे टॅब पासवर्ड शोधून काढला आणि सगळा जो अभ्यास त्याच्यामध्ये अभ्यासक्रम म्हणजे पुस्तकं पाठ्यपुस्तकं डाउनलोड केलेली होती त्यांना डिलीट मारून त्या विद्यार्थ्यांनी त्याच्यामध्ये नवीन प्रकारचं काय काय त्यांचे गाणी किंवा आणखीन काय गेम्स वगैरे डाउनलोड केले. गैरवापर जास्त याचा होतो, त्यामुळे मोबाईल वापरणं योग्य नाहीये. सध्याच्या माहितीच्या युगात मुलांनी स्मार्ट अभ्यास करावा म्हणून शालेय पाठ्यपुस्तक मंडळानं इंटरनेटवर पुस्तकं उपलब्ध करून दिली आहेत. पण ह्यामुळे मोबाईल व्यसन आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जाते. मोबाईलचा योग्य पद्धतीने जर वापर केला गेला ही बाजू शाळेतील शिक्षक सुद्धा सांगतात आणि पालक सुद्धा सांगत असतात, पण त्यातूनही जर बघितलं तर यांचं वय तसं लहान असतं, त्यामुळे शाळा स्तरावरती मोबाईलचा वापर हा विद्यार्थ्यांनी करू नये. अनेक पालकांनी सुरुवातीला विरंगुळा म्हणून किंवा मुलांच्या कटकटीतून थोडी मोकळीक मिळावी म्हणून मुलांना मोबाईल उपलब्ध करून दिला, पण आता मुलांना त्याचे व्यसनच लागलं असून कधी एकदा पालकांचा फोन हातात पडतो ह्याकडे मुलं आशाळभूत नजरेनं पाहत असतात. मला असं वाटतं की मोबाईल अलाउड नाही केले पाहिजेत, कारण आपण अभ्यास करू शकतो जेव्हा मोबाईल आपल्या जवळ नसतात. जर मोबाईल जवळ असला की आपलं लक्ष त्याच्याकडेच जातं आणि अभ्यासापासून दुर्लक्ष होतं. वर्ग चालू असताना काही मुलं त्याचा दुरुपयोग पण करू शकतात, त्यामुळे डिस्ट्रॅक्शन होतं शिक्षकांचंही आणि मुलांचंही, त्यामुळे मोबाईल नसावा असं माझं मत आहे. टॅबचा वापर आपण चांगल्या रीतीने करू शकतो. शाळेमध्ये जेव्हा टॅब दिले होते त्याचा उपयोग मुलांनी वेगळ्या कारणांसाठी पण केला, गेम खेळणं वगैरे हे पण झालं, पण अभ्यासासाठी टॅबचा चांगला उपयोग होऊ शकतो. अनेक 12 वर्षांखालील मुलांना सध्या फॅन्टम फोनचा आजार जडलाय. मोबाईलची रिंग वाजत असल्याचा भास त्यांना सतत होत असतो. ऑनलाईन मित्रांच्या शोधात असलेली मुलं जवळचे मित्र हरवून बसत असल्यानं एकलकोंडी होत आहेत. शिवाय मोबाईलच्या व्यसनामुळे मुलांचं अभ्यासावरचं लक्ष उडालं असून मुलांना अपयश येण्याचं प्रमाणही वाढलंय. विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी ही सगळी साधनं फार फायद्याची असू शकतात किंवा त्याने त्यांचं कदाचित नुकसानही होऊ शकतं. मोबाईल ॲडिक्शन ही आत्ताची समस्या बनत असताना अशा पद्धतीचे निर्णय कशा पद्धतीने अंमलात आणायचे याकडे साऱ्यांचं लक्ष लागून आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रशांतसह सुस्मिता भदाणे, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.